हॅलो फ्रेंड्स, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये. तर आज आले आहे माझे पप्पा. तर मम्मीचं थोडंसं काम होतं, ब्लाऊज वगैरे आणायचं, तर पप्पांना बोलवलं मम्मीनी. पप्पांना पण टाईम नव्हता कारण की दुकान वगैरे चालू होतं. नंतर आले पप्पा. पप्पा भेटायला आले, मम्मीकडे 300 रुपये मागून राहिले खर्च झाल्यामुळे. पप्पा म्हणते भेटायला आलो आणि 300 रुपये मायला भेटायला आली. अश्विनी मायला भेटायला तुला म्हणते पप्पा. तू पप्पाला दुकान बंद करून बोलवलं, पप्पाचा तोटा झाला ना आज. पप्पा आता आले, जाणार आहे लगेच चहा घेऊन. मग कमी आले असते. आणि हा माझा चुलत भावाचा मुलगा आहे आजू, अजय. चुलत भावाचा मुलगा माझ्या. तू बघतो का व्हिडिओ आमचे? पाहतो हा का? मग नोटिफिकेशन दाबून ठेवायचं, तेव्हा पडा द्या मग. बरोबर, मांजरीचा बघितला ना आता, मांजर आलं ती. ते काय तिला दूध ठेवलं होतं, मी गेली वाटतं पिऊन, गेली पिऊन. तिची वाटी ती. तुम्हाला पण घरी बसून पैसे कमवायचे असेल तर मी तुम्हाला आज एक जबरदस्त आयडिया सांगणार आहे. त्यासाठी तुम्हाला कोणतेही ऍप डाउनलोड करायचे नाहीये. तुम्हाला फक्त गुगलवरती जायचं, www.skillsclash या साईटवर साइन इन करायचं आहे. आणि साइन इन करताना लक्षात ठेवा, तुमच्यावाली नोटिफिकेशन ऑन करायची आहे, इनेबल करायची आहे. म्हणजेच तुम्हाला त्यामुळे तुम्हाला लेटेस्ट ऑफर आणि टुर्नामेंटची सर्वात अगोदर नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला माहिती होईल त्याबद्दल. तसेच त्यावर तुम्ही भरपूर असे गेम खेळू शकता, कॅरम, लुडो, फ्रूट चॉप, रमी, इंटरेस्टिंग गेम तुम्ही खेळू शकता, ते पण फ्री मध्ये. तर तुम्ही आता विचार करत असाल की आपण जिंकलेलो पैसे आपण कसे काढायचे. सगळ्यात सोपी ट्रिक आहे UPI आणि Amazon. तर एवढंच नाही, तुम्ही तुमच्या बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड सोबत ला सुद्धा पैशातून रिचार्ज पण करू शकता. आहे की नाही आनंदाची बात? आणि सर्वात गोष्ट ही भारी आहे की जो हारतो ना त्याला सुद्धा पैसे मिळतात. आणि आता सध्याला स्किल्स क्लॅश वरती 1.5 करोड पेक्षाही जास्त युजर आहे, युज करणारे आहे. तर मित्रांनो, आता वाट कशाची बघताय? तर तुम्ही आताच तुम्ही स्किल्स क्लॅश वरती जा आणि तुमच्या मित्रांना रेफर करा आणि त्यांच्या सोबत टुर्नामेंट खेळा आणि खूप सारे पैसेही कमवा. आणि फेशियल टुर्नामेंट मध्ये तुम्हाला लॅपटॉप सारखे, मोबाईल सारखे, हेडफोन सारखे गिफ्ट पण मिळू शकतात. यांना मिळवण्याची संधी मिळवा तुम्ही बक्षिसांना. आणि कमालीची गोष्ट आहे का नाही? तर तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आमच्या घरात सगळे येतं, चिमण्या, मांजरी. आमचा डगू तर पिंपरीला आहे, त्याला आता तिकडं सवय लागली म्हणून. 2 चिमण्या द्या, एक आहे ना, एक गेली असेल बाहेर. उघडं करून ठेव, मग जाते ती बरोबर. अरे गेली पारवर, गेली ऊन आहे. तुम्ही उन्हाचे आले, उन्हाचे चालले. कस वाटलं आज तुला आमचं घर? तुला घे ना. रात्रीचे कसं दुकान उघडे ठेवून झोपले होते का? नाही, दुकानातच बसलो होतो मी, मला टाइमच नाही समजला काय करायचं.
हा नाही टाइम काय थांबायची गरज रात्रीचे 11 वाजता साडे अकरा झोप लागून पाय झोपले हा नाही जण पप्पा डबा मी आता उद्या दोन टाइम फोन करणार होते बाबाला डबा बिबा आणून दे उद्यापासून दोन टायमाचं काय तर शिराबिरा काय नाही खायचं मस्त आणायचं आपला डबा आणायचा नाही पप्पाने काय आणलं तुझे गिरायकाचे ब्लाऊज आणले काय इकडं गिरायकाचे ना ब्लाऊज साठी पप्पांना बोलवलं मम्मीने पप्पांना यायला पाठ झाला आज दुकान सोडून मग मी म्हणलं बाई आता आपण इथं थांबलो मग आपण साड्या द्यायचे मम्मीला द्यायचे होते द्यायचे भेटू ना होईल नाही का मग काय अश्विनीला भेटू ना झालं साड्या घेऊन आले एडिटिंग केलं ना संध्याकाळी स्कूटर स्कूटी घेतली तुम्ही हा हे अश्विनीचा भासा आता ते झाल्या अश्विनीचा भासा काय ते झाले वाळून गेलाय ते आलाय का पाला फुटलाय पाल नाही दिवसातच पाला त्याचा आलाय किती पाला वाढून चंदन चंदन ना हा तिले मस्त ते लाल चंदन असलं चोरून ना त्या रक्तचंदन चोरून ना यालच काही नाही राहते एवढं नेलत का उन्हात आणायचे चालले हा ना थांबा म्हटलं तर मम्मीचा सारखा फोन वाजतो सारखा फोन वाजतो भरपूर आले कस्टमर पण ते पण एकदम खूप छान बसले गळाबिळा दसला होता त्यांना वरती ना एकदम वरती आले आणि पिटिंग मध्ये पण बसले हा ना बरं झालं काही फॉल्टी नाही म्हणे शोल्डर नाही गळत काहीच काहीच नाही एकदम हा कुठले व्यवस्थित आहे बाई पण छान बसले म्हणे गाव कोणतं आहे तुमचं शिर्डी हा हा शिर्डीचे तिकडचे ना हा हा पण अगं कॉल किती काय बी मग काही लक्षात असं येत नाही कोण कुठलंय कोण कुठलंय आणि बघला तू आता घरी आली तरी माझ्या लक्षात नाही घरी पण भरपूर येऊन घेऊन गेले ना ग मग त्याच्या मग कोणाचं लक्षात ठेवायचं काल मी नसाच व्हिडिओ बघितला तेव्हा मी अशीच तब्येत बघितली म्हटलं भरपूरच सारईला लग्नानंतर गेली तिकडं आणि आता म्हटलं घरीच आहे हा काही नाही बाई ब्लाऊज चांगले बसाव हीच माहिती देवाकडे प्रार्थ नाही नाही बसले बसले खरंच मावशी खूप छान बसले आणि कंप्लेंट नाही काहीच नाही एकदम मस्त बसले स्वतःचेच खूप छान बसले त्याच्यामुळे मी दुसऱ्याचे पण सांगू शकते तुम्हाला हा आता स्वतःचे बसले त्याच्यावरच कळत ना मी अनुभव पण सांगतो तुम्हाला म्हणजे ज्या महिला म्हणतात मला पहिले पहिले माझ्याकडे त्यांनी शिवले ना त्यांना वाटत ना चांगले बसून म्हणून त्यांनी काय केले हलके हलके पिसं दिले त्यांना असं पस्तावर राहिला का चांगले दिले असं तर बरं झालं असं असं त्यांना पस्तावर राहिला त्या लगेच ते काय म्हणजे आम्ही विकतच घेतो आणि मग घेऊन येतो म्हणजे तुझ्याकडे आम्ही म्हणजे चांगले बसते आता बरं झालं
हा माझी इथलं एक क्लायंट आहे शिर्डी, म्हणजे आपलं राहत्याच आहे आमच्या शिर्डीच्या इकडं अलीकडं, चांगली म्हणजे 34 पॅटर्न तिचं, 34 घडी आहे. तर तिच्या एक कटी मला 10 ते 15 असतात कधी कधी ब्लाऊज बर का. तर तिच्या बहिणीला शिकलं असती, तर तिला तिच्या बहिणीला पण कॉन्टॅक्ट केला. तिच्या बहिणीचे ब्लाऊज ती कोणती गेली का माहेरला येताना घेऊन आज असतील. माझ्याकडून शिवून दिले ती म्हणजे मी अजूनपर्यंत अशी ब्लाऊज नाही घातली म्हणजे कधी. हा ना छान बसले, बरं झालं बे, चांगले बसले तरच मला पण बरं वाटत ना. तिने स्वतःचे जे बहिणीचे मी शिवले, आता प्लस ती म्हणजे माझे 4 जाव आहे, 2 सासू आहे, त्यांचे पण मी टाकणार. हा अगं तुझ्याकडे इतकी गर्दी राहील ना, तुला एवढं लांब यायला जायला म्हणे. हे बघ असं असतं, आपलं ब्लाऊज जर चांगलं बसलं ना एका कस्टमरचं जरी चांगलं बसलं ना, तर दुसरा कस्टमर त्याला लगेच सांगत ते चांगले ब्लाऊज बसते. एकाला दोन दोन असं होतं, मग ते कस्टमर वाढले ना, तुला इतकी गर्दी होईल ना, तर तुला शिवायला कंटाळ. आता आम्ही जिथं किराणा भरतो ना, आता त्यांच्यात तिथे चौघी जणी आहेत, त्यांना माहित नव्हतं. त्यांनी एक दिवस माझ्या हात ब्लाऊज पाहिला, मला म्हणजे ब्लाऊज कुठे शिवते का, म्हटलं मी शिवते आहो म्हटलं मावशी. मग त्या म्हणे माझा शिव बरं तू एक, मग त्यांनी माझ्या जवळ दिला एक ब्लाऊजला. मग त्यांना इतका छान बसला, त्यांच्या 200 नाही नवीनच आलेल्या, त्या पुरीचे म्हणजे प्रिन्स कट होते, पण त्यांना म्हटलं कटरी शिवा, पण त्यांनी प्रिन्स कट असे आमचे. आणि मग प्रिन्स कट मी मोबाईलवर बघून शिवला, प्रिन्स कट पण छान बसले त्यांना. त्यांना म्हणलं इथून पडतो मला कटरीचं शिवायचं असं तरी आहे म्हटलं माझ्याकडे, तसं बी तसं काही नाही म्हटलं. मग त्या म्हणे नाही आहो म्हणे आम्ही शक्यतो ना प्रिन्स कट घालतो म्हणे. आणि मग जास्त पैठणीच्या साड्या असल्या मग किटर विटर टाकतो म्हणे आम्ही. तर म्हटलं मग शिवण म्हटलं तसं, पण मी तसं काय नाही म्हटलं अडचण. तुला प्रिन्स कटचे घ्यायचे असले तरी आहे ना माझ्याकडं. हा मग ते म्हणजे थोडी ना मोठी साईज माझं जरा गपलत होती, कारण आहे ना 32, 34, 36 पण देते मला, पण त्याच्या पुढचे नाही जमत एवढे. काय नाही मग एक दिवस एक दिवस घेऊन टाक मग प्रिन्स कटचं पण, म्हणजे छान बसणं अजूनच. हाईट नाही ना, जे गॅप हाईट त्यांची आहे ना तेवढी ती घ्यायची, त्याची हाईट ना टक्स पॉइंट ना जमत नाही तो एवढा मला खास. बघ तू काय कर आता, कसं कटरीचं तुला कसं आधी वाटत होतं आता किती छान बसते, तसंच तुला प्रिन्स कटचं पण असं वाटत का खूप छान बसते. हा मग ते एकदा अंदाज येऊ स्तर ना थोडं थोडं येत होतं ना, म्हणून मग म्हटलं म्हणजे असं थोडं थोडं मी ट्राय करून बघितली बरं का, कमी जादा कमी जादा एक एक पॅटर्न, तर मग व्यवस्थित बसायला लागले ते. आणि कसं आहे माहितीये का, ज्या म्हणजे ज्यांनी ज्यांनी घेतले ना त्यांचे चांगलेच बसत्या, आणि कॉल करून बी सांगत्या चांगले बसत्या, पण व्हिडिओ खाली काय कोणी कमेंट करीत नाही बाई का चांगले बसत्या. नाही मी प्रत्येक व्हिडिओ केलेले बरं का तुमच्या बघून घ्या, आता जे तुम्ही टाकताय ना आता ब्लाऊजचे डिझाईनचे, तर त्याच्यावर मी केलेले आहेत. आम्ही दोघांचा फोटो आहे त्याच्यावर केलेले. बर बर चालेल, शिवीत जाय चांगले. आणि काय म्हणजे चांगलं शिवलं तर आपलं बी चांगलंच होतं नाही का, हळूहळू प्रॅक्टिस होती नाही का, हात साफ होतो आणि प्रॅक्टिस पण चालते चांगली, फिनिशिंग पण वाढते ना. हा नाही तुला शिवता येतच होतं, फक्त तुझं कटरीचं ते म्हणजे हे होत होतं ना, शोल्डर उतरत होते. तू म्हणजे शोल्डर उतरत, शोल्डर उतरत होते आणि गळे मोठे व्हायचे. हा आणि तू म्हणजे माझं स्वतःच तुझंच ब्लाऊज बघितलं होतं मी अंगात कसं होत. हा मग तेच ना, आता शिक मला तू आठवली बर का, तू मला आता शिक आठवली, घरी आली होती तू आता शिक आठवली, आठवलीच नव्हती म्हणजे आधी बोलत होती तू, पण आता शिक मला आठवली तू आली होती घरी. घरी पण अगं भरपूर येऊन जाते ना घरी, आपल्या आसपासचे ना शिर्डी श्रीरामपूर असं म्हणजे जवळजवळचे ना भरपूर घरी पण येत्या, घेऊन जाते घरी पण. तर मी आता मित्रांसोबत गेम खेळलो होतो, त्यांचे पैसे पण मला मिळाले. तर तुम्ही आता कॅश डिपॉझिट करून लाखो पैसे कमवू शकता. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, साइन अप करा आणि नोटिफिकेशन लक्षात ठेवून चालू ठेवा.